गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आजच्या मिशन आरंभच्या गणिताच्या तासिकेमध्ये मी शिंदे सर आपण सर्व विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं स्वागत करतो. पहा, गेले महिनाभर झाले आपण भूमिती हा घटक पाहत आहोत. आता गणित या विषयाअंतर्गत जर पाहिलं असेल तर भूमिती या घटकांतर्गत बरेचसे उपघटक आहेत. त्यातील यापूर्वीचे उपघटक आपण पाहिलेले आहेत, तर आज आपण भूमितीतील शेवटचा जो उपघटक आहे तो पाहणार आहोत. सर्वात महत्वाचं म्हणजे गणित हा विषय जरी आपल्याला सोपा वाटतो समजताना, पण सगळ्यात महत्वाचं काय आहे की गणित या विषयाला सराव महत्वाचा. जर आपण जर सराव नियमितपणे केला तर निश्चितच आपल्याला जे गुण आवश्यक आहे ते सर्व गुण मिळणार आहे. तर आज विषयाच्या या गणिताच्या भूमिकेच्या तासिकेमध्ये आपण जो घटक पाहणार आहोत त्याचं नाव आहे इष्टिका चिती व घन. आणि इष्टिका व चिती घन हा घटक तुम्ही यापूर्वी त्रिमितीय आकार जे आहे त्याच्यामध्ये पाहिलेलाच आहे. परंतु आज आपण काय करणार आहे की फक्त इष्टिका चिती आणि घन या दोनच जे भौमितिक आकार आहे त्रिमितीय आकार आहे त्याच्यावर आधारित आपण जे महत्वाचे काही घटक असतील त्याच्या उपयोग होतात. म्हणजे त्याच्या कडा असतील इष्टिका चिती जर पाहायलाच आपण सोपे वाटते की त्याचे जे आपण प्रत्यक्षात कोणतीचे आकार पाहिलेले आहेत या पूर्वीच्या तासिकेला. पण काय होतं की त्याच्या जे कडा आहेत पृष्ठ आहेत त्याचे कडा कशाला म्हणायचं पृष्ठ कशाला म्हणायचं मग शिरोबिंदू याच्यावर दर कष्टी फिरून फिरून आपल्याला वेगळे प्रश्न विचारले जातात. जर आपण विचार केला तर 2017 पासून त्याच्या प्रश्नामध्ये त्यांचा जर अभ्यास केला तर यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की दरवर्षी जवळजवळ 1 ते 2 वर्षामध्ये जर सोडले तर दरवर्षी या उपघटकावर निश्चितपणे एक प्रश्न निश्चितपणे आलेला आहे. म्हणजे हा जर उपघटक जर आज आपण समजावून घेतला तर आपले लक्षात येईल की जे हक्काचे मार्क आहेत आपले ते निश्चितच आज या ठिकाणी पक्के होणार आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक काय करायचं की संपूर्ण तास होईपर्यंत लक्ष द्यायचं आणि ज्या ठिकाणी तुम्हाला वाटणार आहे की एखादा घटक महत्वाचा आहे त्या ठिकाणी आपण स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्याची नोंद तुमच्या वहीमध्ये करायचं. तर आपण सुरुवातीला आता या ठिकाणी जर पाहिलं तर आपण गेले महिनाभर जवळजवळ भूमिती हा घटक कसं असा गणितामध्ये भूमिती हा घटक खूप मोठा आहे या तुम्ही तुम्हाला मागच्या तासिकेला सांगितलं आणि या भूमिती घटकामध्ये छोटे छोटे उपघटक आहेत आणि त्यांचाही आता जवळजवळ आपण सर्व घटकांचा अभ्यास केलेला आहे. आजचा जो तास आहे आपला मिशन आरंभचा हा भूमिती या घटकांतर्गत हा शेवटचा उपघटक आहे इष्टिका चितीवर घन. जर मागच्या दिवसात मी तुम्हाला सांगितलं होतं की भूमिती या घटकाला पहा या ठिकाणी 14% भारांश देण्यात आलेला आहे म्हणजे जवळजवळ 14 मार्क आपले या भूमिती घटकावर आधारित आहे. मग जर आपण व्यवस्थितपणे या भूमिती घटकाचा जर अभ्यास केला तर हे 14 मार्क आपलं कुठेही जाणार नाही. जवळजवळ सांगितलं असं तुम्हाला की 7 प्रश्न आहेत म्हणजे 7 गुणिले 14 मार्क आहेत आपल्याला. आणि मी आता जो सांगितलं तुम्हाला की इष्टिका चिती घन हा जो घटक आहे या घटकावर जवळजवळ दरवर्षी प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे जर आपण आज या घटकाची जर माहिती व्यवस्थितपणे पाहिली तर फार काही अवघड घटक नाहीये. आपण त्रिमितीय आकारामध्ये या घटकाचा परिचय केलेला आहे पण याच घटकावर आधारित छोटे छोटे प्रश्न अशा पद्धतीने परीक्षेमध्ये फिरून फिरून विचारले जातात याचं थोडक्यात आज आपण आढावा घेणार आहे. तर सुरुवातीला आपण काही करूया थोडासा मागोवा घेऊया या घटकाचा. मी तुम्हाला आता सांगितलं त्या पद्धतीने की परीक्षेला भूमितीय घटकांतर्गत जवळजवळ 9 उपघटक आहेत. या 9 उपघटकांपैकी आपण गेल्या महिन्याभर सर्व घटक आपले झालेले आहेत. आजपासून जो आणि राहिलेला शेवटचा घटक आहे भूमितीय उपघटकांतर्गत तो आहे इष्टिका चिती व घन कडा शिरोबिंदू आणि पृष्ठ. आता इष्टिका चिती व घन जर या गोष्टींचा विचार केला तर जवळजवळ बरेचसे प्रश्न येतात त्याला. पण आपल्याला फक्त परीक्षेला कडाशी संबंधित शिरोबिंदू आणि पृष्ठ या संबंधी प्रश्न येणार आहे. त्यामुळे जास्त काही आपल्याला खोलामध्ये आज जायचं नाही. ठीक आहे, तर घटकाला सुरुवात करताना भूमिती म्हणलं की आपल्याला थोडस मागे जाऊयात. आपण या ठिकाणी आपण पहिल्या घटकापासून जर कोण असतील कोणाचे प्रकार असतील बिंदू शिरोबिंदू रेषाखंड मग त्याला आपण एक सराव म्हणून काय करूया या घटकाचा थोडक्यात परिचय करून घेऊया आपण. तर या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तुम्ही सर्वांना माहिती या भूमितीच्या आकाराला
अपन गोइंग दिल्ली, यापूर्वी आपण पाहिले राहिला तर कितका दिला जातो हा भूमितीचा मूळ पाया आहे. कारण या सत्यापासून सुरेशा विश्वासंत सर्व भूमितीचा आधार सुरू होतो. पहिला आहे बिंदू, कारण बिंदू हा प्रत्येक ठिकाणी बदल जातो, कधी शिरोबिंदू नसतो जातो, त्यामुळे बिंदू. त्याच्यानंतर हा जर आकार पाहिला तर आपण याला म्हणतो रेषाखंड. रेषाखंड काय म्हणतो की रेषेचा खंड आहे, तो रेषेचा एक तुकडा आहे आणि त्याच्या शेजारी आहे रेषा. रेषा, रेषा आणि रेषाखंडामध्ये काय फरक आहे, हा रेषेचा तुकडा आहे, या ठिकाणी त्याला आरंभ बिंदू आहे रेषाखंडाला आणि अंत्यबिंदू आहे म्हणजे शेवटचा बिंदू आहे. रेषेला जर पाहिलं की रेषेचा आरंभ बिंदू आपल्याला माहित नाही, रेषा या दिशेने चाललेली आहे तिथून आणि या खालच्या दिशेने दुसरं टोक चाललेलं आहे, त्याचा अंत्यबिंदू सुद्धा आपल्याला माहित नाही, म्हणून आपण तिला रेषा म्हणतो. आणि ही रेषा ही नेहमी या भागाने दर्शवलेली असते, हा फरक एक लक्षात घ्या. रेषेसारखा दिसणारा पुढचा जो भाग आहे आपण त्याला म्हणतो किराणा. दिसायला येते नाही म्हणजे आकारसारखी असून किराणा याच्यामध्ये काही फरक आहे की त्याला सुरुवात आहे पण शेवट आपल्याला माहित नाही, म्हणजे त्याला आरंभ बिंदू आहे पण अंत्यबिंदू आपल्याला माहित नाही, हे आपण पाहिलेले आहे. कारण या घटकांमुळे रिक्त होणारे थोडेसे आपल्याला हे घटक मूळ काय आहे ते जर माहिती असेल तर आपल्याला पुढचे घटक जे आहे ते लवकर लवकर समजणार. आता पुढचे जे आकार आहेत जर पुढे आपण शिकत गेल्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये आपण जे आकार पाहिले होते ते जे आकार आहेत ते मिळतोने आपण पहिले विक्रीपासून हे परिचयाचे आहेत, पण यावर सुद्धा तिथे या ठिकाणी हा जो पहिला आकार आहे आपण या सर्वांना म्हणजे याला तीन मार्ग आणि तीन कोण असतात, ते झिरो बिंदू असतात, याला आपण म्हणतोय त्रिकोण असं म्हणतोय. या ठिकाणी जर पाहिलं तर आपण मित्रांनो बिंदू हा मार्ग आहे, बिंदू हा रेषाखंडाने जोडलेला आहे म्हणजे याला आपण त्रिकोण म्हणतोय. या ठिकाणी तीन बिंदू आले, तीन रेषाखंड आले आणि या ठिकाणी म्हणाले तीन कोण आले म्हणजे त्रिकोण म्हणतोय. पुढचा जो आहे चौकोन म्हणून या त्याला किंवा चौरस होईल आपल्याला. चौरस म्हणजे या ठिकाणी त्या चौकोनाच्या चारही बाजू सारखा मापायचा आहे. या ठिकाणी सुद्धा याला चार शिरोबिंदू आहेत आणि या चार बाजू आहेत. पुढचा जो आहे आता सर्वांचे परिचयाचा आहे आयत, याला सुद्धा चार शिरोबिंदू, या ठिकाणी चार रेषाखंड जोडलेले आहेत आणि चार रेषाखंडाने जो जे पण दिसला असेल ते काय होते त्याला आपण म्हणतो आहे. आणि हा सर्वांचा परिचय काय करतात म्हणजे हे चार मुख्य आकार सुद्धा आपल्याला माहिती आवश्यक आहे, कारण या आकारांपासूनच पुढे जे आपले आहेत त्रिमितीय आकार तयार होणार आहेत. मी मागच्या सत्रिकेला पाहिलेले आहेत, आपण ते पण पाहणार आहोत. हे चार आकार लक्षात ठेवा. आता हे पुढचे जे आकार आहेत हे 2 दिवसापूर्वी तासिका झाली असते, त्रिमितीय आकार घडणीची, त्याच्यामध्ये यांचे काय आकार तुम्ही पाहिलेले आहेत या ठिकाणी. तर या ठिकाणी जर सुरुवातीचं जर आपण निरीक्षण केलं तर जे यापूर्वीचे आकार पाहिले आपण म्हणजे त्रिकोण आयत चौरस आणि वर्तुळ त्यापेक्षा त्याला थोडेसे वेगळे आकार आहेत त्यांच्यामध्ये आणि याच्यामध्ये काही फरक आहे. आता हा फरक आपण समजून घेणार आहे, काही विद्यार्थ्यांना हा फरक माहिती सुद्धा आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर या नंतर आपण गोल आकार आहे, गोल म्हणून या चेंडू सारखा दिसणारा आकार आहे, याला काय म्हणता येईल आपल्याला वृत्त किती म्हणता येईल आपल्याला सिलेंडर सारखा आकार आहे. आपल्याकडे जर आपल्याकडे टीप वगैरे असतो पाण्याचं टीप असेल किंवा आपल्या पाण्याचे बॉटल असेल त्याच्यासारखा हा आकार आहे. हा पुढचा आहे घनन, ज्याला म्हणतोय आपण घन. घन काय म्हणतोय कसं म्हणतोय आपण या ठिकाणी यापूर्वी पाहिलेलं आहे आणि आपण पुढच्या घटकामध्ये पाहणार आहोत. हा जो आकार आहे हा आहे इष्टिका किती, आणि हा शेवटचा दिसणारा जो आकार आहे तो आहे
सुरुवातीला आपण बिंदू रेषा खंड पाहिजे, त्यांचाच वापर करून त्या ठिकाणी त्रिकोण आहे चौरस केले, त्यांचाच वापर करून या ठिकाणी पुढचे आकार तयार झाले. या ठिकाणी आता जर उद्योग पाहिजे की या भौमितिक आकारांपैकी आज आपल्याला या दोन आकारांवर आधारित आपल्याला सगळी माहिती पाहिजे. कडा कशाला म्हणायचं, शिरोबिंदू कशाला म्हणायचं, त्यानंतर पृष्ठ म्हणजे काय ते आपण आता या उपघटकामध्ये पाहणार आहोत. त्या गोष्टी आपल्याला लक्षात आल्या म्हणजे जे आकार आहेत ते नियमित आपण दैनंदिन जीवनात पाहतो. हा जर पाहिला आपण की आपल्याला डोकं टूप आहे त्याच्यासारखा आकार आहे, हा जर पाहिला की पितेसारखा आकार आहे, हा जर पाहिला आपण की आपल्याकडे बॉक्स वगैरे असतात त्याला त्या प्रकारचा आकार आहे, किंवा आपण जे सापशिरीसारखे खेळ खेळतो त्याच्यामध्ये जो फासा असतो आपण त्याच्यासारखा आकार आहे, हा पिंपासारखा आकार आहे. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की चेंडूसारखा आकार आहे. तर आज आपण ठीक आहे पुढे बघूया काय बघितलं होतं त्याच्यामध्ये. जसं आपण मागच्या तास केलं पाहिलं की मी तुम्हाला आता दाखवलं की सुरुवातीला हे आकार दाखवतो तुम्हाला, आणि त्याच्यानंतर आज आपण या आकारांबद्दल माहिती पाहतो. मग याच्या तुलनेच्यामध्ये काय फरक आहे किंवा काय फरक पण वाटतोय, जे त्याला आकार सारखे दिसत आहेत पाहायला गेलं तर इथं पण हा जो दिसतोय याला म्हणण्यात आपण आय म्हणतो, आपण याला आपण चौरस म्हणतो, याला आपण आता पाहिलं घन म्हणतो, आणि ही आहे आपली इष्टिका. मग या ठिकाणी लिहिले पाहत द्विमितीय व त्रिमितीय वस्तू. द्विमितीय व त्रिमितीय वस्तू म्हणजे काय, या पूर्वीच्या तासिकेला आपण पाहिलेलं की द्विमितीय वस्तू म्हणजे त्याची फक्त आपल्याला लांबी आणि रुंदी मोजता येते किंवा उंची म्हणतात आपण लांबी आणि रुंदी मोजता येते. पण त्रिमितीय वस्तू अशा आहेत की त्यांना आणखी एक आपल्याला माप मोजता येतं, लांबी रुंदी आणि उंची मोजता येते. लांबी रुंदी आणि उंची मोजता येते त्या सर्व आकारांना आपण म्हणतोय त्रिमितीय आकार. याला जर पाहिलं गेलं आपण चौरस आहे हा प्रकारामध्ये जर पृष्ठभागावर काढलेला आहे त्याला फक्त लांबी आणि रुंदी मोजू शकतो, पण हा जर पाहिला की याला उंची आहे, लांबी आहे, रुंदी आहे, तसं या आकारामध्ये, म्हणून याला आपण म्हणतोय त्रिमितीय आकार आणि याला म्हणतोय आपण द्विमितीय आकार. मग आज जो आपण घटक पाहतोय त्याच्यामध्ये आपलं त्रिमितीय आकार आपण इष्टिकाची आणि धन असतात. त्रिमितीय आकार काय थोडेसे फसवतात आपल्याला, कारण ते ज्या वेळेस आपल्या समोर मांडले जातात. आता या ठिकाणी जर तुम्ही बोर्ड पाहिला तर हा द्विमितीय आहे, द्विमितीय आकारामध्ये मी तुम्हाला त्रिमितीय आकार करताना दाखवलेला आहे. त्यामुळे आपल्या समाजात थोडस काय होतं की त्रास होतो, आपल्याला कठीण जातं थोडस, आपल्याला आपण कल्पना करू शकत नाही मागची बाजू, उजवी बाजू, डावी बाजू, खालची बाजू, वरची बाजू. तसं चौरसाने ऐकायला पाहिजे द्विमितीय आकारान दुसरं सरळ म्हणू शकतो आपण की उजवी बाजू, डावी बाजू, वरची बाजू, खालची बाजू. मग काय चुकलं काय चुकलं केलं आपण आता पाहूया. आता सुरुवातीला पाहूया आपण इष्टिका चिती. इष्टिका चिती हा जो आकार आहे हा त्रिमितीय आकार आहे आता आपण पाहिलो, आणि द्विमितीय आकार आणि त्रिमितीय आकारामध्ये नेमका काय फरक आहे ते पण पाहिलं असतं. मग आता आपण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जर पाहिलं की इष्टिका चिती जो आकार आहे हा नियमितपणे आपल्या परिचयाचा आहे. या ठिकाणी जर पाहिलं आपण की वीट आहे या ठिकाणी वीटीचा आकार या ठिकाणी निरीक्षण केलं त्याचप्रमाणे या ठिकाणी काय आहे ज्यूस वगैरे आपण पितो त्याचा जो बॉक्स आहे छोटासा त्याचा जर आकार पाहिला त्याचा आकार जर आपण असा आडवा केला तर बरोबर या आकाराचा म्हणजे म्हणजे हा सुद्धा इष्टिका चितीचा आकार आहे. रोजचा आता टिफिन आहे, जेवणाचा डबा आहे, या ठिकाणी आपण जर पाहिलं तेव्हा कंपास बॉक्स आहे. म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे त्रिमितीय आकार वापरतो प्रत्यक्षात आपण या ठिकाणी जर चित्र काढत असून तरी सुद्धा आपण रोज त्यांना हाताळतो, म्हणजे आपली कंपास वापरतो. पोटरबर पोटरबर जर पाहिला तुम्ही तो सुद्धा आपण त्या आकाराचा आहे, इष्टिका चिती या आकाराचा आहे. मग त्याच्यावर आपण लक्षात येणार की नेमके आकार कसे आहे. या ठिकाणी जर पाहिला तर हा जो बॉक्स आहे आपण वेगळ्या वस्तू विकत घेतो, काही बॉक्स मध्ये येतात, काही वस्तू आपल्याला एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी न्यावा लागतात. त्या ठिकाणी जर पाहिलं की आपल्याकडे जे ट्रंक आहे, पेटी आहे, त्या पेटीचा सुद्धा आकार कसा आहे इष्टिका चितीप्रमाणे, म्हणजे दैनंदिन जीवनाशी या आकाराचा संबंध आहे. आपण जे आकार रोज हाताळतो पण आपल्याला गणिताच्या भाषेत आपल्याला काय होतं की ते लक्षात येतो. मग आता आपण तेच करून घेणार आहोत. या ठिकाणी ढोबळमानाने आपल्याला या ठिकाणी थोडक्यात सांगितलंय की आय जो इष्टिका चिती म्हणजे
फरक काय आहे? कारण आहे स्कूल कसं दिसतो आणि इष्टिका चिती जवळजवळ कशी दिसते, त्यातला फरक काय या ठिकाणी बघा. आई आणि इष्टिका चिती यातील मुख्य फरक म्हणजे आय, मी जसं तुम्हाला सांगितलं आय कसा आहे द्विमितीय, आय हा द्विमितीय आहे आणि त्याला लांबी आणि रुंदी आहे. त्याला फक्त काय आहे लांबी आणि रुंदी मोजतोय, मी तुम्हाला आताच सांगितलं की द्विमितीय आहे म्हणजे तिकडनं फक्त आपण लांबी किंवा रुंदी मोजू शकतो. पण त्रिमितीय जर असेल तर दुसरा आकार जर पाहिले या ठिकाणी इष्टिका चिती हा जो आकार आहे हा त्रिमितीय आकार आहे. त्रिमिती म्हणजे तीन मिती आहेत त्याला, लांबी रुंदी आणि उंची. द्विमितीय म्हणजे त्याला दोन मिती आहे, लांबी आणि रुंदी. या ठिकाणी कोणत्या या ठिकाणी दिसले बघा, त्याचा जो फरक आहे या तीन मिती आहेत लांबी रुंदी आणि. मग आपल्या लक्षात येतं की आयर हा वेगळा आहे आणि इष्टिका चिती ही वेगळी. या ठिकाणी त्याच्यामध्ये काय फरक आहे, आयचा विचार पाहिलं की लांबी रुंदी आहे. मग जर आपण इष्टिका चितीला पाहिलं तर लांबी रुंदी उंची आहे. तर आपल्या घटकाचं नाव काय आहे, पृष्ठे कडा आणि शिरोबिंद आहे. हे नेमके कुठे आहे तर की नुसती लांबी रुंदी उंची म्हणतात सर, म्हणजे लांबी रुंदी उंची काय आहे. मग इष्टिका चितीला आपल्या कडा कुठं कोणाला म्हणायचं किंवा कोपरे कोणते असतील किंवा शिरोबिंदू कोणते हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आणि परीक्षेला या घटकांवर प्रश्न विचारले जातात. या ठिकाणी जर आपण तुलना करायची ठरवलं तर आयत आणि इष्टिका चिती जर संबंध या ठिकाणी पाहायचा ठरवला, जरी आकार द्विमितीय आणि त्रिमितीय वेगवेगळे असतील तरी आयतापासूनच आपल्याला हा आकार मिळतो. या ठिकाणी जर नीट निरीक्षण केलं की या इष्टिका चितीचा हा आकार म्हणजे इष्टिका चिती कुठं ना कुठं या आयताच्या आकारापासून तयार आहे. याबरोबर जर हा आकार जर सुरू केला असून हवाचा आकार पाहूया आपण. हा या ठिकाणी हा जर आकार पाहिला आपण हा सुद्धा कोणासारखा दिसतोय तुम्हाला, आयतासारखा दिसतोय. म्हणजे एक लक्षात आलं आपल्या की इष्टिका चिती ही आयतापासून तयार झालेली आहे. तिसरा टप्पा एक बाजू बघूया, तिसरी बाजू त्या दोन ठिकाणी सुद्धा हाच आकार आला. आपण जर अशा निरीक्षण केलं त्या ठिकाणी जर पाहिलं हा तीन चार म्हणजे आता तिसरी मिती आहे ती आपल्या चित्र लक्षात येत नाही, पण त्याचा आकार सुद्धा कसा आहे या आयता प्रमाणे चालू आहे. म्हणजे आयताचा आणि इष्टिकेचा जवळचा संबंध आहे. मग तो आपण या ठिकाणी पाहायचा आहे की म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं की आयताच्या आकारांपासूनच इष्टिका चिती जे बाजूचे बघा बाजूचे जे आकार आहेत ते तयार झालेले आहेत. म्हणजे इष्टिका चिती ही असं म्हटलं तरी चालत की आयताकार पृष्ठांपासून किंवा आयताकार बाजूंपासून किंवा भागांपासून तयार झालेला आकार आहे. द्विमितीय एवढाच फरक येतो त्रिमितीय आहे. आता या ठिकाणी जर आपण त्यांचा संबंध कसा पाहिला तर या ठिकाणी परत तेच सांगितलं की आता थोडक्यात आपण काय समजू शकतो, इष्टिका चिती हे आयता. मी आता कसं सांगितलं तुम्हाला की आयतापासून इष्टिका चिती कुठेतरी तयार झाली. या ठिकाणी तेच केले इष्टिका चिती हे आयताचे त्रिमितीय रूप आहे. आयतापासून त्याचं त्रिमितीय रूप आहे आणि इष्टिका चितीचे समोरासमोरील पृष्ठे आयताकार आहे. यापूर्वीच्या स्लाइड मध्ये मी तुम्हाला दाखवलं की जर आपण या त्या भागापर्यंत हा एक आयतक असतो समोरचा जर आहे पहिला असेल या ठिकाणी ज्याला कृष्ण म्हणूया. कृष्ण म्हणजे आपण कसं म्हणतो की एखादा कागद किंवा काही सपाट लागतो सपाट जो भाग आहे त्याला कृष्ण म्हणतो. हा जो पुढचा भाग आहे तो कसा आहे आयताचा आहे. पण इथे फक्त पुढचाच भाग नाही तर आयता म्हणजे जसं समोरासमोर बाजू सारखे असतात आयन जे पाहिला आपण आयता हे त्या समोरासमोरील बाजू सारखे वापरले असतात त्याच प्रकारे इष्टिका चिती म्हणजे समोरासमोरील पुष्पे आयताकार असतात. म्हणजे हा जो समोरचा भाग आहे आणि जी पाठीमागचा भाग आहे तो सारखाच असणाऱ्या आकाराचा उजवीकडचा डावीकडचा भाग सारखाच असणार आहे आणि वरचा आणि खालचा भाग सुद्धा सारख्या आकाराचा पडेल. आणि तो कोणता आकार आहे तो आयताकाराशी लक्षात घ्या. इष्टिका चितीचा संबंध आहे आयताकाराशी आहे हे लक्षात घ्या. कारण हे जर आपल्याला कोणते लक्षात आला तर पुढच्या गोष्टी लक्षात घ्या.
आता इष्टिकाची तीळ आपण यांच्या मी आता जसं म्हणलं की पुष्प कशाला म्हणायचं, कडा कशाला म्हणायचं, शिरबिंदू कसं म्हणायचं, आता म्हणजे आता मूळ विषय आपण या ठिकाणी जर पाहिलं आपण की तुम्हाला या चित्रामध्ये दिसतंय की या ठिकाणी इष्टिकाची ती आहे तुमचं तुम्हाला आणि या ठिकाणी बाणाच्या मदतीने भक्तला दाखवलं गेलं. जसं आयताला आपण म्हणतो की बाजू असतात, जसं आयताच्या बाबतीत आपण शिकलोय की आयत हा रेषाखंडांपासून जोडून तयार झालेला आहे. चार मैत्री बिंदू जर आपण एकत्र घेतले आणि त्यांना जर आपण बंदिस्त केलं रेषाखंडांच्या मदतीने, जसं आयताला लांबी आणि रुंदी असते त्याच प्रकारे आता याला जर आपण याला म्हणलं याला रुंदी आपण म्हणायला लागलो या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी त्या गोष्टी आलेल्या आहेत. म्हणून त्रिमितीय आकारामध्ये इष्टिका चितीला ज्या कडेचा बाजू नको आपला आयतामध्ये ज्या प्रकारे एक त्या सर्वांना या ठिकाणी म्हणलं जातं कडा म्हणतो. बघा इथे इकडे या ठिकाणी दुसरी कडा अजून कुठे शेवटी तिसरी आहे. फक्त आडवे कौ येतात पण तीन कडा दाखवतात आणि ही जी जाते ती म्हणजे पाठीमागच्या बाजूची कडा आली. म्हणजे जर आडवे जर पाहिले आपण तर एकूण किती कडा निघाल्या चार. त्यानंतर आपण जर उभ्या पाहिजे असतो एक दोन तीन आणि पाठीमागच्या बाजूची चार, त्या सुद्धा किती झाल्या चार. आता आडव्या पाहिल्या उभ्या पाहिल्या. आता जर आपण विचार केला आपण या बाजूचं पाहिजे ही जर आपण दुसरी बाजू पाहिजे तीन आणि चार बेरीज केली किती झाले बघ एकूण 12 कडा झाले. जमीन निरीक्षण केलं की थोडक्यात कडा म्हणजे काय, कडेचा जो भाग आहे आपण जसं ऐकलं लांबी म्हणजे असते त्याच प्रकारे त्रिमितीय आकाराची जी धार आहे ही बाजू आहे त्याला आपण म्हणतो कडा. तुम्ही इकडची त्रिमितीय पाठामध्ये जी पाहिली बघा आहे त्याला आपण म्हणतोय कडा. मग एकूण कडा किती आल्या 12. इकडची किती कडा आहे 12 कडा आहेत. ज्या प्रकारे कडा आहेत या ठिकाणी आपण शिरोबिंदू कशाला म्हणायचं की आपण जसं त्रिकोण असेल चौरस असेल आहे का ज्या ठिकाणी दोन रेषाखंड किंवा एकत्र येतात त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपण शिरोबिंदू म्हणायचं. या ठिकाणी काय झालंय की जर या ठिकाणी निरीक्षण केलं आपण दाखवलं हा जो बिंदू आहे या ठिकाणी जर निरीक्षण केलं या ठिकाणी की जी आतली कड आहे ती वरची कड आणि बाजू या ठिकाणी तीन कडा एकत्र आहेत. तीन कडा ज्या आहेत एका ठिकाणी मिळत आहे त्या ठिकाणी शिरोबिंदू आहे. या शिरोबिंदू निरीक्षण करूया की आहे ही कडा आहे ही कडा आहे. त्याच्यानंतर या शिरोबिंदूचं निरीक्षण केलं या ठिकाणी पण बघा या ठिकाणी बघा जवळजवळ म्हणजे या ठिकाणी आयता या ठिकाणी हा शिरोबिंदू आहे हा शिरोबिंदू आहे हा शिरोबिंदू आहे हा आयतर चार आहे बरोबर. या ठिकाणी गांगे आणि बिंदू एकत्र आले त्या ठिकाणी आपण शिरोबिंदू म्हणतो. या ठिकाणी जर कडा एकत्र येतात त्या ठिकाणी आपण त्याला म्हणतो शिरोबिंदू. म्हणजे या ठिकाणी वरच्या बाजूला चार शिरोबिंदू पाहिजे एक दोन तीन आणि चार आणि खालच्या बाजूला एक पाठीमागचा दोन त्या बाजूचा तीन आणि हा चार म्हणजे एकूण चार आणि चार एकूण किती शिरोबिंदू होतील आठ शिरोबिंदू इष्टिकाला सत्कडा या पद्धतीने पाहिले आहे. ही एकूण किती कडा आहे 12 कडा आहे. त्याच्यानंतर मी पाहिलं की आता भूसर्ग आहे पृष्ठ कशाला म्हणायचं. पृष्ठ म्हणजे दुसरं तिसरं काही नाही ज्याला जे समोरासमोरचे चेहरे आहेत आपण चेहरे म्हणूयात ठीक आहे. बॉक्स जर आपण घेतात चेहरे आहेत समजा ही समोरचं राहतात ही समोरची पाहिजे आपण तुम्हाला सांगितलं याला म्हणतो आपण पृष्ठ म्हणतो या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे त्याला आपण म्हणतोय पृष्ठ. या ठिकाणी एक आहे समोरून एक आहे पाठीमागून एक आहे म्हणजे किती झाले दोन. वरतून एक आहे ज्याप्रमाणे वरतून आहे त्याचप्रमाणे खालून सुद्धा एक पृष्ठ आहे म्हणजे दोन. आणि उजवीकडून ज्याप्रमाणे आहे त्याचप्रमाणे डावीकडून पण आहे या ठिकाणी आजूबाजूची आपण या ठिकाणी पृष्ठांची संख्या झाली सहा. म्हणजे इष्टिका चितीला एकूण पृष्ठे आहेत सहा. या ठिकाणी आपण जर पहिल्यापासून पाहिलं कडा किती निघाल्या 12 आहे. शिरोबिंदू किती झाले 8 झाले आणि एकूण पृष्ठ झाले 6. म्हणजे
म्हणजे जर आपण विचार केला तर इष्टिका कितीला येतो 12 कडा 8 शिरू बिंदू आणि 6 शिरू. परीक्षेचा प्रश्न याच गोष्टींवर विचारणार की त्याला कडा किती आहे, शिरोबिंदू किती आहे, पृष्ठ किती आहे, यातला फरक किती आहे, कोणाच्या कडा जास्त आहे, कोणाच्या कडा कमी आहे, या दृष्टीने आपला प्रश्न विचारणार आहे. त्यामुळे या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. जर तुम्हाला वाटत असेल तर या ठिकाणी तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता की हे हा जो आकार आहे आपण आज सराव करायचे, हा आकार सुधारण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याच्या कडा आणि शिरोबिंदू प्रत्यक्षात आपल्याला काढता येतात पाहूया. आता या ठिकाणी काय केलंय की या ठिकाणी ज्या प्रकारे आपण ठिपक्याची रांगोळी काढतो त्यामुळे तिने हा आकार समजून घेऊया. या ठिकाणी जर पाहिलं की मी तुम्हाला सांगितलं होतं की इष्टिका किती हा कसा आकार आहे, आयचा आकार आहे बरोबर, हा झाला तुमचा आयत. इष्टिका किती हा आयत आकाराचा तयार होते हे झालं समोरचं पृष्ठ. या ठिकाणी जर हा विचार केला ते झालं वरचं पृष्ठ, दुसरं पृष्ठ. या ठिकाणी जर पाहिलं उजव्या बाजूचं पृष्ठ झालं दिसेल आपले प्रिमिटिव. आता पलीकडची बाजू राहील पाठीमागची. या ठिकाणी जर आपण असं काढलं हे झालं पाठीमागचं पृष्ठ आणि या ठिकाणी हे झालं डावीकडचं पृष्ठ आणि हे झालं खालचं पृष्ठ. म्हणजे या मदतीने आज आपण सराव केला पाहिजे की असे जर बिंदू जर घेतले तुम्हाला तर हा आकार काढायला सोपं जाणार आहे. या ठिकाणी आपण म्हणू शकतो या ज्या मी आता काढल्या या झाल्या कडा, या 4 कडा, या 4, या 4 आणि परत या 4 जर पाहिले आपण तर 1, 2, 12 कडा झाल्या. शिरोबिंदू पाहिले, 1 शिरोबिंदू जर पाहिलं गेलं तर आपण या बिंदूंचा वापर करून काढणार आहे. 5, 4, 5, 6, 8 शिरोबिंदू बरोबर. आणि पृष्ठ जर पाहिले तर या ठिकाणी तुम्हाला आता दाखवतो मी हे समोरचं पृष्ठ काढून घ्या आपण. पहा हे जर पाहिलं तर हे समोरचं पृष्ठ होईल बरोबर. वरचं जर पृष्ठ काढायचं पण या ठिकाणी आता सुट्ट्या करून दाखवतो तुम्हाला. हे झालं वरचं पृष्ठ. त्याच्यानंतर या ठिकाणी जर पाहिलं उजव्या बाजूचं पृष्ठ होईल डाव्या बाजूचं पृष्ठ होईल आणि याच्यामध्ये आणि शेवटचं जे आहे खालचं पृष्ठ आणि मग पाठीमागचं पृष्ठ आपण या ठिकाणी काढू शकतो. म्हणजे याच्या मदतीने आपण जर पाहायला गेलो तर या ठिकाणच्या मदतीने आपण सगळं पृष्ठ वेगळे काढू शकतो, कल्पना करू शकतो आणि जेणेकरून या ठिकाणी मी जरी 4 काढले 1, 2, 3, 4 जागा कमी या ठिकाणी या ठिकाणी जर खालचं पाहिलं तर याच प्रकारे खालची पृष्ठ येणार आहे आणि याच प्रकारे पाठीमागचं असे म्हणजे एकूण किती पृष्ठ होणार आहे 6 खालचं आणि वरचं, 2 समोरचं आणि पाठीमागचं, 4 आणि उजवीकडे आणि डावीकडे जर पाहिजे डावीकडे पाहिलं आपण एकूण 6 पृष्ठ होणार आहे. म्हणजे या पद्धतीने आज आपण याचा सराव करूया. आपण जसं आपण आता इष्टिका स्थितीबद्दल काही माहिती पाहिजे तर सुरुवातीपासून हे गुणधर्म फार महत्त्व असेल. या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी की या स्क्रीनशॉट काढून ठेवा कारण हे गुणधर्म हे तुम्हाला माहिती पाहिजे आणि याच गुणधर्मावर आधारित प्रश्न दरवर्षी विचारले जातात. याचा जर महत्त्वाचा गुणधर्म या ठिकाणी जर पाहिला आपण तर इष्टिका स्थितीचे सर्व पृष्ठे आयता किती आहे. म्हणजे इष्टिका स्थितीचा जर विचार केला तर सर्व पृष्ठ कसे आहेत, आयता किती आहे. त्यानंतर इष्टिका स्थितीचे सर्व कोंडात चुना असतात. म्हणजे या ठिकाणी कोंडात चुना जर या ठिकाणी इष्टिका स्थिती पाहिली हे जे कोण आहे हे सर्व कोण असे पण असे पण असे पण सर्व कोंडात चुना आहे हे लक्षात घ्या. हा दुसरा गुणधर्म आहे महत्वाचा. पुढचा तिसरा जो गुणधर्म आहे या ठिकाणी जर पाहिला असा तिसरा गुणधर्म आहे इष्टिका स्थितीचे प्रत्येक पृष्ठ इष्टिका स्थितीचे प्रत्येक पृष्ठ इतर 4 पृष्ठांना जोडलेले असते. या ठिकाणी आपण पाहायला मिळेल का इष्टिका स्थितीचे जे पृष्ठ आहे हे जे पृष्ठ आहे ते 4 पृष्ठांना जोडलेले. तुम्ही त्रिमितीय गर्दीमध्ये पण शिकला नसतं समोरासमोर एक प्रत्येक पृष्ठ जोडलं असतं. या पृष्ठाला हे पृष्ठ जोडलेलं आहे पाहिजे समोरचं जोडलेलं आहे आज तिसरं जोडलेलं आहे
ये पण जोडले काय आणि वस्त्र पण जोडले काय, फक्त पलीकडच्या बाजूस जे पुष्कळ आहे ते जरा जोडले नाही. पुष्कळ विचार केला तर त्याच्या समोरच सोडून बाकी चार हे पुष्कळ जोडलेले आहेत, म्हणजे स्वतःचे पुष्कळ, कडेचे चार पुष्कळ, इथून झाले पाच आणि समोरच सहा, असे सहा पुष्कळ असतात. त्यापैकी महत्वाचा गुण घेतो म्हणजे इष्टिका चितीच्या पुष्पाला इतर चार पुष्प जोडलेले असतात. एक जे पुष्प आहे समोरासमोरचे पुष्प ते कधीही जोडलेलं नसतं. पुढचा जो गुणधर्म आहे, प्रत्येक शिरोबिंदू तीन पृष्ठ आणि तीन तळांना जोडलेला असतो. म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही की प्रत्येक शिरोबिंदू हा आता सांगितलं की हा जो शिरोबिंदू आहे या पृष्ठाला जोडलेला आहे एक, त्याच्यानंतर या पृष्ठाला जोडलेला आहे दोन, आणि या पृष्ठाला जोडलेला तीन शिरोबिंदू आणि तीन तळांना जोडलेला आहे. आपण प्रश्न परीक्षेला येऊ शकतो की शिरोबिंदू हा किती पृष्ठांना व किती कडांना जोडलेला आहे. एक कडा आहे एक दोन, आपण पाहिलं होतो की तीन कडांना जोडलेला असतो शरीर पृष्ठ सुद्धा आहे. समोरचं पृष्ठ हिमर्चं पृष्ठ आहे की बाजूचं पृष्ठ या बिंदूचा विचार केला तर या बिंदूचा विचार केला तर हिमजलेलं पृष्ठ वरचं पृष्ठ आणि समोर तीन पृष्ठ आणि तीन कडांना जोडलेला आहे. आणि शेवटचं आहे की एकमेकांच्या विरुद्ध असलेल्या कडा समांतर असतात. म्हणजे या ठिकाणी जर आपण विचार केला सरांचा तर त्या समोरासमोरच्या ज्या कडा आहे ही कडा त्या विरुद्ध दिशेच्या किंवा समोरासमोर ज्या समांतर आहे, म्हणजे समांतर म्हणजे त्या दोनही समान अंतरावर, म्हणजे ही कडा आणि ही कड, ही कड आणि इतरची पण कडा पाहिजे जर आपण ही कडा जर पहिली आणि ही कडा जर पाहिजे या दोनही समान अंतरावर आहे. जर समान अंतरावर नसतात तर या आपण हा जो आकार आहे हा आकार तयार झाला एकमेकांना छेद कोणत्याही दोन कडांचा विचार केला तुम्ही या दोन कडाला समांतर आहे त्या पाठीमागच्या दोन समांतर आहेत, म्हणजे एकमेकांची विरुद्ध आहेत त्या एकमेकांना समांतर आहे. अशा प्रकारे हे इष्टिकाच्या तिचे काही गुणधर्म आहेत. आता घन इष्टिकाची आणि घनामध्ये एकच फरक आहे. त्या ठिकाणी जर पाहिला तर आपल्याला पाहता क्षणी लक्षात येतो थोडासा आकार छोटा वाटतो आपल्याला. आणि काय फरक आहे सगळ्यात महत्वाचा, हा जो आकार आहे सर्व बाजूंनी सारखा वाटतो, म्हणजे उलटा आकार कसा आकार आहे या बाजूंचा त्या बाजूंचा सर्व बाजूंनी पाहिला तो सारखा. मग दैनंदिन जीवनामध्ये आहे तर आईस क्यूब आहे बर्फाचा जो तुकडा आहे आपला त्याचा आकार क्यूब म्हणजेच घन, त्याला आईस क्यूब म्हणतो बर्फाचा घना किती तुकडा. तिथं आपल्याला माहिती आहे आपण वेगवेगळ्या खेळांमध्ये हा फसा वापरतो. त्याच्यानंतर या ठिकाणी गिफ्ट बॉक्स आहे तो सुद्धा कोणत्या आकाराचा आहे घन आकाराचा आहे. या ठिकाणी तिथे रिकाम सुद्धा आहे वेगवेगळ्या वस्तू ठेवतो ते सुद्धा काय घन आकाराचा. मग आता घन समजून घेताना आता या ठिकाणी आपण काही गोष्टी पाहूया. घन आणि इष्टिकाची तिमध्ये काय फरक असणार, ज्या प्रकारे आपण आयतामध्ये इष्टिकाची तिमध्ये पाहिले होते की त्याचा जो आहे पृष्ठांचा आकार आहे तो आयताकार आहे आणि तो आयतापासून कुठेतरी तयार झाल्यासारखा वाटतो आपण इष्टिकेचे आकार. या ठिकाणी जर पाहिलं तर चौरस आणि घन यामध्ये फरक आहे तो म्हणजे द्विमिती आहे. तिथं आपण आयत आणि इष्टिकेची ती आयत द्विमितीय आणि इष्टिकेची ती त्रिमितीय. तसं या ठिकाणी जर पाहिलं चौरस द्विमितीय आणि घन त्रिमितीय एवढाच फरक आहे चौरस आकार पाहिलं तर. म्हणजे चौरस ही द्विमितीय आकृती आहे त्याला आपण जसं पाहिलं की द्विमितीय आकाराला लांबी आणि रुंदी असते आणि त्याच्यानंतर घन ही त्रिमितीय आकृती आहे त्याला तीन मिती लांबी रुंदी आणि उंची बरोबर इष्टिकाच्या प्रमाणित आहे. फक्त काय फरक आहे की या ठिकाणी त्याचा जो आकार आहे तो चौरस आकृती असणार आहे. चौरस आकारापासून घन तयार होतो हे महत्वाचं आहे. तिथं आयताकारापासून इष्टिकाची तिचा आकार तयार होतो आणि या ठिकाणी चौरस आकारापासून घनाचा आकार तयार होतो. कसा तयार होतो आपण पाहूया या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी जर निरीक्षण केलं आपण चौरस आणि घनाचा जो संबंध आहे पडा हा जो संबंध प्रत्येक पृष्ठाचा आकार सुद्धा आपण पाहूया हा कसा कसा आहे चौरस आकृती आहे. आता पृष्ठ अजून लक्षात आले की पृष्ठ पाहूया आपण याचा आकार कसा आहे चौरस प्रमाणित आहे. वरच्या पृष्ठाचा आकार जर पाहिला तो सुद्धा चौरसाप्रमाणे आहे आणि या ठिकाणी पलीकडची जी आकार आहे तो सुद्धा चौरसाप्रमाणे आहे.
चौरस प्रमाणे होता म्हणजे चौरसापासून काय झालेला आहे, धन आकार तयार झालेला आहे, धन तयार झालेला आहे हे लक्षात घ्या. कारण धन हा चौरसाकृती जे पृष्ठ आहे त्यांच्या जोडणीतून तयार झालेला आहे. आता या ठिकाणी पण तेच सांगितले तुम्हाला की धन हे चौरसाचे त्रिमितीय रूप आहे. चौरसा द्विमितीय असेल तर घन हा काय झाला त्रिमितीय. या ठिकाणी आपण पाहतो याला लांबी आहे, रुंदी आहे आणि उंची सुद्धा आहे. लांबी रुंदी बरोबर तिसरा घटक म्हणजे तिसरी मितीय म्हणजे त्याला त्रिमितीय म्हणतो आपण. तिसरी मितीय या ठिकाणी याला उंची आहे, चौरसाला नाही. त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने आपण इष्टिका चितीच्या कडा शिरोमी आणि पृष्ठ काढल्या त्याच पद्धतीने काहीच फरक नाही. इष्टिका चितीमध्ये आपण खूप खोलवर पाहून घेतो या ठिकाणी त्याच खोलवर जाण्याची गरज नाही. कडा म्हणजे आपण जसं शिकलो इष्टिका चितीमध्ये एक प्रकारे असणारे पाहतो त्या ठिकाणी पाहिलं एक दोन वरच्या दिशेला तीन चार बरोबर. त्याच्या त्याचप्रमाणे खाली एक दोन तीन चार त्यानंतर किती झाले त्याला आठ झाले. कोणत्या मोबाईलचा एक दोन तीन आणि चार म्हणजे या ठिकाणी कडा सुद्धा किती आल्या बरोबर बारा. त्याप्रमाणे इष्टिका चितीला सुद्धा बारा कडा होत्या, त्याचप्रमाणे या घनाला सुद्धा किती कडा आहेत बारा कडा आहेत. काहीच पडत नाही. इष्टिका चिती आणि घन यांच्या कडाची संख्या सारखीच आहे म्हणजे याला कडांची संख्या सारखी. तर आपण काय पाहूया या ठिकाणी शिरोबिंदूंची संख्या सारखी कशी पाहू. या ठिकाणी जर पाहिलं होती एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ या ठिकाणी कडांची संख्या कशी सारखी झाली त्याच प्रकारे शिरोबिंदूंची संख्या सुद्धा सारखी झालेली आहे. कडांची संख्या बारा, शिरोबिंदूंची संख्या आठ. आता राहिले पृष्ठ पाहूया. पृष्ठांची संख्या सुद्धा इष्टिका चितीच्या पृष्ठांना एवढीच येते का वेगळी येते. या ठिकाणी जर पाहिलं पृष्ठ जर पाहिले हे वरच्या बाजूचं पृष्ठ एक, खालच्या बाजूचं दोन, दोन्ही लावूया आपण समोर असून समोरच्या बाजूचं पाठी मागच्या बाजूचं दोन आणि उजवी बाजू आणि डावी बाजूचा असे दोन एकूण झाले सहा. म्हणजे या ठिकाणी काय गंमत पाहिली माहिती आपल्याला इष्टिका चिती आणि घन या दोघांमध्ये कडाही सारखे आहेत, पृष्ठ पृष्ठ सुद्धा सारखे आहेत आणि शिरोबिंदू सुद्धा सारखे आहेत. कोणामध्येही कोणामध्येही काही फरक नाही. फरक कुठं पडतोय की त्यांच्या आकारामध्ये फरक पडतो. आपण जर निरीक्षण केलं की घनाचा आकार थोडा वेगळा आहे आणि इष्टिका चितीचा आकार वेगळा आहे. या ठिकाणी जसं आपल्याला तुम्हाला इष्टिका चिती काढून दाखवले त्याच प्रकारे या ठिकाणी घन सुद्धा या ठिकाणी बरोबर चांगल्या प्रकारे काढू शकतात. दुसरं पृष्ठ झालं, हे तिसरं झालं, हे पाठी मागचं चौथं झालं, हे दागेपर्यंत पाचवं आणि पाचवं चालू म्हणजे ही कोण सहा पृष्ठ. शिरोबिंदू दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि कडाचं पाहिजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि खालचं चार आता बारा कडा. हे फक्त सहासाठी तुम्हाला या ठिकाणी दाखवलं की तुम्ही प्रत्येक पृष्ठ वेगळं काढू शकतो. या ठिकाणी समोरचं काढू शकता, या ठिकाणी उच्च काढू शकता, या ठिकाणी जर तुझ्या बाजूचं काढायचं तुम्ही काढू शकता. त्या पद्धतीने आज कडाव काढायचं असेल म्हणजे या पद्धतीने आपल्याला पृष्ठ कडा आणि पिरमिड लक्षात येते. या ठिकाणी आता जसे इष्टिका चितीचे आपण गुणधर्म पाहिले तसेच आहेत. फक्त फरक आहे की याचे जे पृष्ठ आहेत तसे चौरस आकारा असतात. हा महत्वाचा गुणधर्म आहे. त्या ठिकाणी इष्टिका चितीचे कोणते आकार होते आयतार आकार होते. त्याच्यानंतर घनाच्या सर्व कडा समान आहेत सहा आणि आयतार जर पाहिले तर आपण समोरच्या जवळजवळ कडा सारख्या सर्व कडा सारख्या मापाच्या नसतात. जरी इष्टिका चितीमध्ये पाहिलं आपण त्याच्यानंतर घनाचे सर्व गुण काटकोणात हे इष्टिका चिती असू द्या किंवा घन असू द्या दोघांमध्ये काटकोणात असतात.
गणाचे प्रत्येक पुष्ट इतर चार पुष्टांना जोडलेले असते आणि इष्टिका चितीचे सुद्धा प्रत्येक पुष्ट इतर चार पुष्टांना जोडलेले असते, ते मला कळलेलं आहे. त्याच्यानंतर प्रत्येक शिरोबिंदू तीन पुष्टे आणि तीन कडांना जोडलेला असतो. इष्टिका चितीमध्ये ज्याप्रमाणे आपण पाहिलं की प्रत्येक शिरोबिंदू काय या ठिकाणी जर पाहिला असेल घनामध्ये सुद्धा आपण पाहिल्यामुळे शिरोबिंदू तीन पुष्पे आणि तीन कडांमुळे हा शिरोबिंदू हे पुष्प आणि या तीन कडा हा तीन म्हणजे ते विष्टिका चित्याने याच्यामध्ये फक्त आपण पाहायला गेलं तर सर्व सारखं आहे, फक्त आकारात फरक आहे. पृष्ठांच्या आकारात फरक आहे, याचे जे पृष्ठ आहे ते सर्व पुष्पे सारख्या आकारात म्हणता येईल किंवा चौरस आकारात म्हणता येईल. तर जर इष्टिका चितीमध्ये पाहिलं तर समोरासमोरील पुष्पे ही आयताकार असतात, बाकी सगळ्या पुष्प जे सहा पुष्पे ते सारख्या आकाराचे नसतात, ते लक्षात घ्या. त्याच्यानंतर एकमेकांच्या विरुद्ध असलेल्या कडा समांतरावर असतात. इष्टिका चितीप्रमाणे एकमेकांच्या समोर असणार ही कड इथं समोर ही कड असून त्या समोरासमोरच्या कडा या समांतरावर असतात. वर्तक पाहिल्या किंवा आर्यावरी पाहिल्या त्या सुद्धा समांतरावर असतात. जर समांतरावर नसतील तर त्या ठिकाणी तो घन होणार नाही किंवा ती इष्टिका चित्ती होणार नाही. म्हणजे गुणधर्म या ठिकाणी जर पाहिले दोनही ठिकाणी सारखे आहे, तुम्ही या ठिकाणी याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. कारण याच गुणधर्मावर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. आता जर फरक पाहिले गेले आता मी जर पाहिलं या ठिकाणी आपण पाहिलं तर आणि शिरोबिंदू दोघांची तुलना करूया या ठिकाणी आपल्याला छोटी. तर या ठिकाणी किती एक दोन तीन चार पाच चार आठ मीटरच्या जाईल उंचीच्या पाहिजे एक नऊ दहा अकरा बारा इथं सुद्धा किती इथं बारा एक दोन तीन चार पाच सहा सात नऊ तीन सात एक आठ नऊ दहा अकरा बारा दोघांचे सारखे पृष्ठ सुद्धा दोघांची सारखीच आहे. शिरोबिंदू सुद्धा दोघांचे किती आहे सारखीच आहे. म्हणजे दोघांमध्ये जर पाहिलं गेलं तर कडा पृष्ठ शिरोबिंदू हे सगळे सारखीच आहे, त्यांची संख्या सारखीच आहे. फक्त फरक काय आहे याचे समोरासमोरील पृष्ठ हे आयताकार आहे. समोरासमोरील आणि घनाची सर्व पृष्ठे कसे आहेत चौरस आहेत. घनामध्ये आणि इष्टिका चितीमध्ये हा एवढाच एक फरक आहे आकारामध्ये. ते समोरासमोरील जे पृष्ठ आहेत इष्टिका चितीमध्ये आहेत ती कोणत्या प्रकारची आहेत ते आयताकार आहेत आणि चौरसामध्ये सर्व पृष्ठे सॉरी घनामध्ये सर्व पृष्ठे ही चौरसाकृती आहेत. या ठिकाणी या तीन गोष्टी आपण पाठ केल्या किती चालते लक्षातच ठेवायचं काय कडा बारा शिरोबिंदू आठ आणि पृष्ठे सहा हा आपण लक्षात ठेवायचं. पूर्वकामध्ये नंतर नाही आता प्रश्न काय विचार पाहू शकतो आपण परत त्या ठिकाणी आपण परत तुलना केली कडा या ठिकाणी तुलना करूया कडा किती एक पाय बरोबर कडामध्ये त्याच्या बारा आणि त्याच्या बारा शिरोबिंदू याला सुद्धा आहे आठ सुद्धा आहे आठ पृष्ठ आहे इष्टिका चितीला सहा आणि या ठिकाणी घनाला सुद्धा पृष्ठ सहा आहेत. खरं मी जसं तुम्हाला सांगितलं या ठिकाणी आयताकार काय आहे पृष्ठे आहे आयताकार पृष्ठे आहे त्याची आणि याची कशी आहे चौरसाच्या आकाराची चौरसाकृती म्हणजे आपल्याला चौरसाकृती ही कोणाची पृष्ठे आहे घनाची पृष्ठे आहेत. एवढाच फरक आहे बाकी काही फरक नाही. संख्येमध्ये काही फरक नाही. त्याच्यानंतर आपण पाहिलं बारा आठ आणि सहा सर्व शिरोबिंदू आणि पृष्ठे फक्त याच्यामध्ये गोंधळ व्हायला नको. ठीक आहे. आता परीक्षेला कोणत्या स्वरूपाचे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात तर आपण या ठिकाणी थोडक्यात पाहूया. सोपे सोपे प्रश्न असतात, फार काही निश्चित नाही. कोणत्या स्वरूपाचे प्रश्न या ठिकाणी परीक्षेत आले ते पण आपण घेणार आहोत. या ठिकाणी जर पाहिलं असेल
इष्टिकाची तिचा एकूण शिरोबिंदूंची संख्या, आता इष्टिका किती असो किंवा घन असो आपल्याला माहिती शिरोबिंदू किती असतात, इष्टिका किती असतो किंवा घन किती असतात, वरचे चार आणि खालचे चार, एकूण किती असतात शिरोबिंदू, एकूण 8 शिरोबिंदू असतात त्या ठिकाणी, इष्टिका किती असू द्या किंवा घन असू द्या, प्रश्न कसा जरी आला असेल तिथून जरी विचारला, तर या ठिकाणी शिरोबिंदूंची संख्या किती असते 8 असते, पण सोपं प्रश्न त्याच्यामध्ये आपण गेलो पाहिला नको, शिरोबिंदू 8 कडा जर पाहिजे तर 12 आणि पृष्ठ जर पाहिजे आपण तर 6 पृष्ठे असतात, ठीक आहे, हे सोपे प्रश्न या स्वरूपाचे प्रश्न परीक्षा लिहू शकतात, दुसरा प्रश्न आहे इष्टिका किती एकूण किती पृष्ठ, परत खूप प्रश्न आहे आपल्या लक्षात आला पृष्ठ किती असतात, आपण यापूर्वी तिच्या घडणीच्या पात्रामध्ये किंवा घटकामध्ये सुद्धा आपण प्रश्न केले पाहिजे, या ठिकाणी पृष्ठ किती असतात 6 असतात, या ठिकाणी जर आपण पाहिलं की 6 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपल्या या ठिकाणी येणार आहे, मग कसं या कधी कधी आपल्याला या ठिकाणी 12 अकडांची संख्या आपल्याला उपयोग असतो की 12 अकडा, मग त्या ठिकाणी आपण पुढचा प्रश्न आहे की इष्टिका चितीच्या कडांची संख्या आताच मी सांगितलं किती कडा असतो इष्टिका चितीला किंवा घडाला, वरती 4 आणि 4 8 आणि उभ्या 4 म्हणजे एकूण 12 कडा असतो, किती असतात 12, या ठिकाणी आपले उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येणार आहे, घणाला एकूण किती पृष्ठे असतात तोच प्रश्न, पण घणाला एकूण पृष्ठे असतात 6, जर घणाचा विचार केला तर हे सोपंचं पृष्ठ पाचवे मागचं पृष्ठ 2, उजवीकडचं पृष्ठ पाहिलं 3, डावीकडचं पृष्ठ पाहिलं 4, आणि वरचं जर पाहिलं तर 5, आणि याच प्रकारे खालचं जर पाहिजे एकूण 6 पृष्ठे असतात, घणाला सुद्धा 6 पृष्ठे असतात आणि इष्टिका चित्राला सुद्धा 6 पृष्ठे, त्या लक्षात हे उजवीकडचं डावीकडचं हे वरचं पुढचं आणि पाहिजे मागचं हे वरती आणि असतात, यात एकूण 6 पृष्ठे असतात, सरावाचा भाग आहे या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागणार आहे, वारंवार ते आता चालून पाहावं लागणार आहे, हाताळावं लागणार आहे, आपल्याकडे बीटा असेल घरामध्ये बॉक्स असेल छोटा असेल, घणाला एकूण किती कडा असतात तोच प्रश्न आहे, घन म्हणजे चौरस आकृती मोकळा आहे प्रकारचा, किती कडा आहे आता मी या ठिकाणी काढल्या, किती कडा आहे 12, किती कडा असतात घणाला एकूण 12 कडा असतात, हे सोपे प्रश्न आहे, थोडं सारा फक्त किंवा घणाला एकूण किती पृष्ठ आपण करत पृष्ठ म्हणजे की 6, कडा म्हणजे की 12, आणि शिरो किती म्हटले तर 8, एक लक्षात घ्यायचं की नाही आपलं, आता इष्टिका कितीला थोडासा प्रश्न तुम्ही थोडासा आता दोन गोष्टी एकत्र केल्या त्या ठिकाणी, या ठिकाणी आपलं कन्फ्युजन होतं कधी कधी 12 शिरोबिंदू हे 8 करायचं, त्यासाठी आपण त्या आकार समोर लक्षात आले की आकार आपल्याला आकाराला शिरोबिंदू पॉइंट आउट करता आले पाहिजे, कडा पॉइंट आउट करता आले पाहिजे, या ठिकाणी जर पाहिलं आपण प्रश्नातच काय करायचं परीक्षेमध्ये जो प्रश्न आहे किती रुपये सोडवण्याचा प्रयत्न करायचा, इष्टिका कितीला शिरोबिंदू व किती कडा असतात, किती शिरोबिंदू, किती शिरोबिंदू किती असतात आपल्याला नाही, शिरोबिंदू इष्टिका किती असतात घन असतात किती असतात 8 असतात, कडा किती असतात 12, या पद्धतीचं शिरोबिंदू 8 कडा 12 असं उत्तर पाहिजे, तरी 6 शिरोबिंदू 8 कडा नाही, 8 शिरोबिंदू 12 कडा आहे ना, आणि म्हणजे उत्तर असणार आहे इष्टिका शेतीला 8 शिरोबिंदू, कधी कधी उत्तर जरी दिलेला असेल 8 शिरोबिंदू 12 कडा चुकीचं होईल, आणि सुरुवातीला काय विचारलं आपल्याला शिरोबिंदू विचारलं, या ठिकाणी शोधताना सुद्धा शिरोबिंदू शोधायचे 8 शिरोबिंदू आणि 12 कडा असतो, आता काय केलं त्याने सुरुवातीला एकच घटक विचारायचे, या ठिकाणी दोन घटक विचारले थोडस आपण कन्फ्युजन करून वाढला, आता पुढचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये थोडासा बदल केला, काय केले समान माप असणारे दोन घनाकृती दाखवी ठोपे, घनाकृती म्हणजे दोन घन आपल्या लक्षात येतात, घन म्हणजे की आपल्या समोर घन आले पाहिजे, चौरसाकृती घन असतात, हे काय करायचे दोन घनाकृती लाकडी ठोकळे
परस्परांवर एका पृष्ठभागावर दूरून एक नवीन लाकडी ठोकळा तयार झाला आणि त्याचा आकार आपल्याला काय करायचा काय कोणता असेल या ठिकाणी थोडस कृती घनाकृती इष्टिकाची संपू. ज्यावेळेस हा एक घन घनाकृती लाकडी ठोकळा विचारायचा की तुझ्या पृष्ठभागावर आणखी घेऊ काय करायला तुझे सगळ्यात कसे घेतलं की असा आकार तयार या प्रकृतीचा आकार तयार होणार आहे. हा आकार केवची काय या आकाराला आपण म्हणतो इष्टिका चिती. म्हणजे आपल्याला कल्पना करायला सांगितली म्हणजे त्या ठिकाणी जर आपण हे आकार येत असतील करता येत असतील तर आपल्याचं स्वरूप सोपं जातं आकार पहा. या ठिकाणी जर विचार केला तर काय असतं दिला तर इष्टिका चिती दोन गणपतीमध्ये एकमेकांना जोडली येते. जसं दोन चौरस एकमेकांना जोडले काय तयार होतो आकार आयताकार तयार होतो. आयताकार कर तयार होत असतो तर आयताकाराचा आयताकारापासून कोणती वस्तू तयार होते त्रिमितीय वस्तू तर इष्टिका चिती. त्याच्यावरनं सुद्धा आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. आता हा परीक्षेला 2017 साठी आलेला प्रश्न आहे. इष्टिका चितीचे पृष्ठे व कडांची संख्या यांची बेरीज ही घनाच्या कडा व शिरोबिंदूंच्या संख्येच्या बेरजेपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे. आता आणखी दोन प्रतिक्रिया केला प्रश्न काय येत नाही इतकं किती जरी केला आता आपल्या लक्षात आहे पृष्ठ इष्टिका किती अनुभव घडा असेल पृष्ठ सहा कडा किती असतात 12 यांची काय करायला हवी बेरी तरी 12 6 झाले 18 घनाच्या संकटाचे विचारणार त्यांनी 12 पण या ठिकाणी आता काय आपल्याला त्या ठिकाणी होणारे या ठिकाणी गल्लत काय होणारे की इथं काय आहेत आणि या ठिकाणी आहेत शिरोबिंदू. या ठिकाणी काय विचारले शिरोबिंदू असतात 8 यांची सुद्धा काय करायची बेरीज करायची. आता किती हे कमी अथवा जास्त असा प्रश्न आला की दोघांच्याही संख्येची तुलना करायची याची 18 आणि 20 कितीने जास्त आहे कितीने इष्टिका चितीची पृष्ठ करायची संख्या आहे 18 पृष्ठी आहे 6 कडाची संख्या आहे 12 घनाच्या कडा 12 आणि शिरोबिंदूची संख्या 8 ही 20 आहे यांच्या संख्येच्या बेरजेपेक्षा कितीने कमी केले असतात याच्यापेक्षा ही संख्या कशी जास्त आहे. म्हणजे यांची संख्या कशी आहे जी संख्या ही घनाच्या कडा व यांच्या बेरजेपेक्षा कमी आहे म्हणजे इष्टिका चितीची संख्या कशी आहे बेरीज कशी आहे कमी आहे कितीने कमी आहे तर 2 ने कमी आहे. जास्त असेल तर जास्त असेल याच्यापेक्षा जास्त नाही लक्षात घ्या. इष्टिका चितीचे पृष्ठ व कडांची संख्या यांची बेरीज किती आलेली 12 ही घनाच्या कडा व शिरोबिंदूंच्या संख्येच्या बेरजेपेक्षा म्हणजे या बेरजेपेक्षा कमी अथवा जास्त आहे का कमी कितीने कमी आहे 2 ने कमी. आपलं होता असं कधी कधी आपण 2 ने जास्त म्हणतो रुप्त करतो इतकी जास्त देते पण कोण कोणापेक्षा कमी हे प्रश्नामध्ये समजून घ्यायचं. ही विचारलंय ही म्हणजे यांची बेरीज यांच्यापेक्षा कितीने कमी केवळ जास्त या ठिकाणी कमी आहे तर आपल्या पर्यायचा क्रमांक 2 हा 2017 मध्ये आलेला प्रश्न आहे. थोडासा आपल्याला या ठिकाणी तुम्ही गडबड केलेला आहे. 2018 साली आलेला प्रश्न आहे त्याच प्रकारे आहे. घनाचा कडा किती असतात 12 घनाचे शिरोबिंदू असतात 8 या ठिकाणी काय घनाचा कडा या घनाचा शिरोबिंदू व पुष्पांच्या बेरजेपेक्षा घनाच्या कडा आहे 12 बेरीज कोणाची करायची शिरोबिंदू पुष्पांच्या बेरजेपेक्षा शिरोबिंदू असतात 8 आणि पुष्प असतात 6 एकूण झाले 14. मग ह्या ज्या कडा आहे या यांच्या बेरजेपेक्षा कमी किंवा जास्त आहे किती त्या 12 या काय आहे कमी कितीने कमी आहे त्या ठिकाणी जर पाहिलं तर आपण 2 ने 14 वजा 12 मध्ये 2 चा फरक आहे या ठिकाणी. पण या कडाला या काय आणले घनाच्या बेरजेपेक्षा कशा आहेत कमी आहेत कितीने कमी आहेत 2 ने या ठिकाणी आपलं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येणार आहे. पण समजलं गेलं या ठिकाणी दिली याच्या कडांपेक्षा विचारली सुरुवातीला दोघांची बेरीज या दोघांची बेरीज त्यांची तुलना करायला सांगितली या ठिकाणी या घटकाची तुलना करायला सांगितली. दोन हजार 20 साली आलेला सोपा प्रश्न आहे. खालील पैकी कोणत्या वस्तूची सर्व पृष्ठे बघा गुणधर्म पहिला बघा सर्व पृष्ठे चौरसात होते असणार
त्रिविधि आ रहा है तो ये फूड का पेंसिल के धनाकृति छोड़ा धनाचार करके कहीं भी हो जाए धनाकृति बॉक्स हो जाए धनाकृति वस्तु हो जाए तो वो सारे विस्तार से कि हम जैसे तो कहा है धन आए आय का कर जरा तो जरा तो करना हम तो इसकी तक की जाए लेकिन बीच तपस की सारी विधि से पहले तो आय का कर कुछ आए का त्याग है इसकी तक की तो चरण तो कुल कर तो प्रश्न आए घनाचर वापसी पुढ़ी पे भी कौन से विधान असत्य है असत्य प्राणाचर सत्य असत्य और घनाचर सर्व कृष्ण सर्व साकार अंतर सही आते सर्व साकार घनाला आठ शिरोबिंदु असतात जीवन बरोबर आहे आठ शिरोबिंदु असतात घनाला सहा कणा असतात हे जर किती वाटतं म्हणजे घनाला किती कणा असतात घना सत्य इष्टिक किती 12 कणा असतात हे चुकीचं होईल आणि प्रत्येकी एका कडेला समांतर अशा तीन कणा असतात जीवन बरोबर आहे इकडे त्याला समांतर असणारा इतर कडा असतात आपण पाहिलं याकडे जर समांतर दिला एक दोन तीन असतील याकडे जर समजले एक दोन तीन असतील प्रत्येककडे सगळ्या कडा समांतर असतात आपण गुणधर्म पाहिलेले त्याच्यावर आधारित प्रश्न आहे जर गुणधर्म आपल्या लक्षात असतील तर आपण त्याकडे सोडू त्याच्यानंतर इष्टिका चितीच्या कणांची संख्या ही इष्टिका चितीच्या पुष्पांच्या संख्येच्या किती पट असते असं तो प्रश्न बघा इथे पडेल इष्टिका चितीच्या कणांची संख्या असते 12 आणि इष्टिका चितीच्या पुष्पांची संख्या काय असते पुष्पांची संख्या असते 6 ही किती पट असते कणांची संख्या ही किती पट आहे पुष्पांच्या संख्येच्या म्हणजे 6 किती पट आहे सांगा बघा किती असणार आहे कार्य काय आहे की इष्टिका चितीच्या पुष्पांच्या संख्येच्या किती पट कोणाची पट करायची इष्टिका चितीच्या पुष्पांची किती पट होईल ती दुप्पट करावं लागेल ज्यावेळेस इष्टिका चितीच्या पुष्पांची दुप्पट करू त्यावेळेस जिल्ह्यांमध्ये कडांची संख्या असणार आहे म्हणजे या ठिकाणी कडा शिरोबिंदू आणि पृष्ठ यावर शिरोबिंदू प्रश्न आहे कधी काय विचारले बेरीज विचारले कधी गुणाकार विचारला पट विचारली त्याच प्रकारचा प्रश्न आहे इष्टिका चितीचा कडा व शिरोबिंदूंची एकूण बेरीज या ठिकाणी जर पाहिला असेल कडा आणि शिरोबिंदू आर ही घनाचा कडा कडा जर पाहिला 12 आणि पृष्ठ जर पाहिले 6 यांची वजाबाकी करायची ठिकाणी बेरीज आणि 12 ला 20 या ठिकाणी कडा व ही संख्या वजाबाकी करते घनाचा कडा 12 आणि पृष्ठ 6 किती झाले 12 आणि पृष्ठ 6 कितीने जास्त आहे कितीने जास्त आहे या ठिकाणी 20 व 14 कितीने जास्त कितीने खूप फरक या ठिकाणी एकच पर्याय आहे 14 2022 साली आलेला हा प्रश्न आहे सोपा प्रश्न होता पण या ठिकाणी बेरीज विचारली आणि दुसरीकडे वजा वाटत काही जण करावर बेरीजचे प्रश्न जर सोडवत असतील तुमचं 5 नाही वजा वाटत का बेरीज या ठिकाणी जर पाहिलं तर प्रश्न काळजी म्हणून वाचला पाहिजे यानंतर त्या पद्धतीचा प्रश्न आहे गुणाकार विचारला या ठिकाणी इष्टिका चितीच्या कडा किती साधारण 12 आणि शिरोबिंदूंचा गुणाकार शिरोबिंदू वगैरे किती 8 नंतर गुणाकार 12 या 3 4 व घनाचा कडा घनाचा कडा असतात 12 आणि पृष्ठ असतात 6 हा 12 गुणिले 6 आहे 72 यांची बेरीज किती होईल 96 आणि 72 6 2 8 9 आणि 72 पर्याय क्रमांक 4 त्याच प्रकारचा प्रश्न आहे बेरीज वजाबाकी या बेरीज तुम्हाला काय विचारलाय गुणाकार विचारलेला आहे आता आणखी थोडासा वेगळा प्रश्न आहे त्या पद्धतीचा घनाचा कडा 12 शिरोबिंदू 8 यांचा काय विचारलाय गुणाकार व इष्टिका चितीचा कडा परत 12 पृष्ठ 6 यांचा गुणाकार पण यांच्यातला फरक विचारलाय पहा या ठिकाणी फरक किती चार नऊ झाला आणि 12 गुणिले 6 72 96 वजा 72 फरक म्हणल्यानंतर वजा 6 गुणिले 4 7 गेले किती होत या ठिकाणी किती उत्तर आपलं 24 तोच प्रश्न आहे फक्त या ठिकाणी बेरीज विचारले या ठिकाणी फरक विचारला फरक म्हणला किंवा झाला की सोपे
पुढचा प्रश्न, दोन घनाकृती ठोकळे एकमेकांना जोडले असतात, तयार होणाऱ्या त्रिमितीय आकाराच्या आकृतीच्या कडांची संख्या पृष्ठांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त असते? यापूर्वीचा जो प्रश्न पाहिला की दोन घनाकृती ठोकळे जर आपण एका ठिकाणी जोडली तर आपल्याला माहिती कोणता आकार तयार होत असतो? इष्टिकाची. कोणताही आकार तयार झाला तरी पृष्ठांची संख्या त्या त्रिमितीय आकृतीच्या तयार होणाऱ्या आकृतीच्या कडांची संख्या 12, पृष्ठांच्या संख्येपेक्षा पृष्ठांची संख्या आहे 6, कितीने जास्त असते? कितीने जास्त असते? या ठिकाणी 6ने जास्त असते हे लक्षात घ्या. हा 2024 साली मागच्याच वर्षी चालू वर्षी झालेला हा प्रश्न आहे. खालील पैकी कोणते विधान चुकीचे आहे? जे गुणधर्म मी तुम्हाला सांगितले सुरुवातीला त्या गुणधर्मावर आधारित हा प्रश्न आहे. या ठिकाणी इष्टिकाची त्रिमितीय असते. आता आपण पाहिलंय की सुरुवातीपासून द्विमितीय आणि त्रिमितीय असतात. आपल्याला माहिती धन आणि इष्टिकाची आता कसे आहे त्रिमितीय. म्हणजे हे विधान बरोबर आहे, आपल्याला शोधायचं आहे चुकीचं. त्याच्यानंतर इष्टिकाची तिला 12 कडा असतात. आपण पाहिलं की घन असू द्या किंवा इष्टिकाची तिला असू द्या, कडांची संख्या, पृष्ठांची संख्या आणि शिवीची संख्या सारखी आहे. मला 12 कडा असतील. इष्टिकाची तिथे सर्व पृष्ठे चौरस आकृतीत असतात. थोडस वेगळं वाटतं. इष्टिका किती म्हटल्यानंतर त्याची जी पृष्ठ आहे ती असतात आयताकार. हे चुकीचं वाटते आणि इष्टिका तिची गांधी म्हणजे मोज पाहिजे कारण ती त्रिमितीय आकार आहे. हे बरोबर. या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपले येणार आहे. आणि या ठिकाणी जवळजवळ आपण सर्वच प्रकारच्या प्रश्नांना आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे. म्हणजे या पेक्षा वेगळा काही प्रश्न येणार नाही असं मला वाटतं. तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी कडा, शिरबिंदू आणि पृष्ठ असतील यांच्यावर आधारित आकृत्यांचा सराव करावा या ठिकाणी टक्क्यांच्या मदतीने. आणि मी तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांना परीक्षेसाठी आणि पुढील अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आजचा जो आपला गणिती हा घटक या ठिकाणी गणित आपला संपलेला आहे. आता गणित आपली फक्त एक तास करायला दिले. आपण भेटूया उद्याच्या प्रश्न. धन्यवाद. Thank you.